मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत, थेट ऐकूया. सरकार ही अटल सरकार पूर्णपणे याबाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहेत, जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे. त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच, परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल. सर, इसके पहले भी ऐसी घटनाएं हो गई है, अभी कल शिवडी में हुआ है, फिर आज यहाँ पर आग लग गया है. आज अभी जो हुआ है उसके बारे में तो जांच होगी, लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए. सर, पहले वो तो हर मृतक को 5 लाख रुपए देने का निर्णय लिया है. जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी. दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जाँच होगी और उसमें जो भी प्रिकॉशन सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे. इसमें एसआरए का भी कोई प्रकल्प है, उसमें कुछ दिक्कतें हैं उसको भी दूर किया जाएगा. चेंबूरमध्ये जी आग लागली होती पहाटेच्या सुमारास, ज्याच्यात जवळपास 7 जणांचा मृत्यू एकाच कुटुंबातल्या झाला, त्याच घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि तिथून ते पत्रकारांशी बोलत होते आणि यावेळी मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचं देखील शिंदेंनी सांगितलेलं आहे. 5 लाखांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर केलेली आहे.